केसर जवळगा येथे आयुष्यमान भारत योजनेचा सरपंच यांच्या हस्ते शुभारंभ। दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सरपंच श्री बलभीम पटवारी यांच्या शुभ हस्ते केसर जवळगा येथे आयुष्यमान भारत या आरोग्य विषयक मोहिमेस सुरुवात करण्यात आली। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख श्री बालाजी राजपूत यांनी या मोहिमेविषयी सविस्तर माहिती दिली। राजपूत म्हणाले की जे नागरिक अतिशय गरीब आणि गरजू आहेत पण त्यांना असाध्य आजार झाला त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळेल, तसेच एखाद्या व्यक्तीला डोक्याचे किंवा हृदयाची अतिशय अवघड शस्त्रक्रिया करायची असेल तर त्यांचा संपूर्ण खर्च शासन करते। यावेळी सरपंच म्हणाले की केसर जवळगा गावातील एकूण 1800 लाभार्थी पात्र असून त्या सर्वांना मोफत कार्ड काढून मिळतील। या प्रसंगी गावातील सर्व आशा कार्यकर्ती व नागरिक उपस्थित होते। धनराज न्यूज साठी प्रतिनिधी दिलीप ढोबळे।